नमस्कार, मी रोहन पाटील, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता एक नजर स्थानिक घडामोडींवर. बेळगाव जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याने बेळगाव जिल्ह्याला आज दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 107 वर कायम असून सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकात एकूण 959 जण कोरोना पॉझिटिव्ह असून 451 जण बरे झाले आहेत, तर 474 जणांवर उपचार करण्यात येत असून 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे संपूर्ण देश संकटात आला आहे, त्यामुळे मदत करणे हे आपले कर्तव्य आहे समजून तब्बल 78 वर्षे वय झालेल्या वृद्धेने 1 लाख रुपयांचा धनादेश पंतप्रधान सहाय्य निधीला दिला आहे. माजी महापौर आणि सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांनी हा धनादेश जिल्हाधिकारी डॉक्टर SB बोमनहळ्ळी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. 78 वर्षाच्या महिलेने ही मदत केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी संतोष ममदापूर, एलन मोरे हे उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे गेल्या 48 दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजारपेठ देखील बंद करण्यात आली होती, मात्र आता जिल्हा प्रशासनाने गेल्या 8 दिवसांपासून बाजारपेठ खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र पांगुळ गल्ली येथील व्यावसायिकांना अजूनही दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली नसल्याने आमच्यावर अन्याय झाला असून तातडीने आम्हालाही दुकाने सुरू करण्यास मुभा द्यावी अशी मागणी पांगुळ गल्ली येथील जागृती व्यापारी असोसिएशनने निवेदनाद्वारे केली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर SB बोमनहळ्ळी यांना सादर करण्यात आले. मदत करायचीच असेल तर मोठ्या उद्याची नोकरी किंवा मोठा उद्योग आवश्यक नसतो, तर मदत करण्याची तीव्र भावना असली पाहिजे. आई वडील असोत, गुरु असोत किंवा ज्या शाळेने शिकवले त्यांचे उपकार कधीच फेडता येत नाहीत. याच प्रेरणेतून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका श्रमिकाने आपल्या शाळेला तब्बल 2,15,520 रुपये अशी भरघोस मदत केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यामधील मौजे कळसगादे या गावातील धोंडीबा गणेश दळवी यांनी ही मदत केली आहे. शहरात काही अंशी शिथिलता देण्यात आल्याने बाजारात नागरिकांची वर्दळ वाढली आहे, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. खरेदीसाठी नागरिकांची वाढत असलेली गर्दी कोरोना संसर्गाच्या दृष्टिकोनातून चिंताजनक आहे. लॉकडाऊनमुळे साधारण 1.5 महिन्यापासून बाजारपेठ बंद होती, मात्र काही अंशी शिथिलता देताच गेल्या आठवड्यापासून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढलेली पाहायला मिळत आहे. बुधवारी रविवार पेठेमधील कलमट रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. SPM रोडवर स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामे केली जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला असणारे जुनाट वृक्ष व त्यांच्या फांद्या तोडण्यात आल्या, यामुळे बुधवारी सकाळपासून या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. शहापूर तसेच कपिलेश्वर उड्डाणपुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून स्मार्ट सिटीचे काम थांबले होते, ते आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. रस्त्या शेजारी असणारी जुनाट झाडे काम करताना अडथळे ठरत होती, त्यामुळे अशी झाडे व त्यांच्या फांद्या तोडण्यात आल्या. एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. लॉकडाऊनमुळे हुबळीमध्ये अडकून पडलेल्या 1,428 परप्रांतीय मजुरांना घेऊन बुधवारी श्रमिक स्पेशल रेल्वे जोधपूरला रवाना झाली. ही रेल्वे बेळगाव मार्गे धावली असून काही काळ बेळगावच्या रेल्वे स्थानकावर थांबली होती, परंतु इतर कोणत्याही प्रवाशाला यामध्ये चढण्याची परवानगी नव्हती. यासाठी रेल्वे स्थानकावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बुधवारी 12 वाजण्याच्या सुमारास हुबळी येथून ही रेल्वे मार्गस्थ झाली. हुबळी विभागातून धावणारी ही पहिली श्रमिक स्पेशल रेल्वे होती. सोशल डिस्टन्सिंग राखत प्रवाशांची यावेळी सोय करण्यात आली होती. गुरुवारी ही रेल्वे जोधपूरला पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले. शेंडूर येथील युवकास मुंबई ते शेंडुरा खासगी वाहनातून केलेला प्रवास चांगलाच महागात पडला आहे. त्याच वाहनातून कोल्हापूर पर्यंत आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शेंडूरच्या या युवकाला निपाणी येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. या घटनेने शेंडूरसह निपाणी परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खानापूर तालुक्यातील शिवोली येथील शेतकऱ्याने मिरची दर गडगडल्याने आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच अथणी तालुक्यातील शेतकऱ्यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. संगाप्पा बसप्पा यल्लट्टी वय 50 राहणार नंदेश्वर असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद अथणी पोलिसात झाली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी. भारत देशात मागील 24 तासात 3,525 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर 122 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशभरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या आता 74,281 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेल्या 47,480, उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या 24,386 व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 2,415 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सैन्याच्या जवानांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 वर्षीय जवानाचा मृतदेह मंगळवारी पश्चिम दिल्लीच्या नारायण सेनेच्या बेस रुग्णालयाबाहेर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या जवानाला कर्करोगही झाला होता, त्यामुळे त्यानं आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दीर्घकाळानंतर केंद्र सरकार आता लवकरच विमानसेवा सुरू करण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. 17 मे आधीच देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याची शक्यता आहे. यामध्ये केवळ उत्तम आरोग्य असणाऱ्या नागरिकांनाच प्रवेश मिळणार आहे, त्यामुळे विमान उड्डाणासाठी आता नागरिकांना फारशी वाट पाहावी लागणार नाही अशी शक्यता आहे. केंद्र सरकार येत्या 1-2 दिवसात विमान उड्डाण सुरू करण्याबाबत निर्णय देऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप कोणताही निर्णय निश्चित करण्यात आलेला नाही. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेनुसार विमान उड्डाणासाठीचे नियम आखण्यात येणार आहेत. या SOPचे पालन करणे अनिवार्य राहील. कोरोना सारख्या संकट काळात आपला जीव जोखमीत घालून रात्रंदिवस कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी कोरोनाचे शिकार बनत चालले आहेत. संचारबंदी सुरू झाल्यापासून दिल्लीमध्ये जवळपास 135 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका दिवसातच 5 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाढत चाललेले संक्रमण पाहता पोलीस प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांसाठी 6 विशेष रुग्णवाहिन्यांची सुविधा सुरू केली आहे. सर्व प्रकारच्या इमर्जन्सी पिझ्झा सुविधांसाठी त्याचा वापर केला जात आहे. कोरोनासारख्या संकट काळात भारताला आर्थिक हातभार लागावा यासाठी अमेरिकेच्या सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने भारताला $36 लाख मदत केली आहे. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी CDCचा हा निधी वापरता येणार आहे. CDC ही अमेरिकेची राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्था आहे. कोरोना टेस्टिंग वाढवणे, अद्ययावत वैद्यकीय साहित्य, चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची क्षमता वाढवणे यासाठी हा निधी उपयुक्त ठरेल. आत्मनिर्भर भारत अभियान सुरू करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी घोषणा केली आहे. आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अर्थात CAPFच्या कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेशी वस्तूंचीच विक्री होणार आहे. हा नवा नियम 1 जून लागू होईल. अमित शहा यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. तसेच देशात बनवलेल्या वस्तूंचाच अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नसल्याने केंद्र तसेच राज्य सरकार वारंवार सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केलं जाऊ नये अशी सूचना करत आहे. दरम्यान मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं आहे. जैन साधू प्रमाण सागर यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. जैन साधू प्रमाण सागर आपल्या 20 अनुयायांसोबत जिल्ह्यात पोहोचले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. ANIने गर्दीचा व्हिडिओ ट्विट केला असून यावेळी लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून चौकशीचा आदेश दिला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीपर्यंत घरपोच मद्य विक्रीला अखेर महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्यातील 28 जिल्ह्यात ही घरपोच मद्य विक्री लागू होणार आहे. पुण्यात टोकन पद्धतीने मद्य विक्रीला परवानगी असली तरी मुंबई, ठाणे व नवी मुंबई बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. घरपोच मद्य विक्रीचा निर्णय कोरोनाबाधित परिसरांना लागू नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वत्सला नायर सिंह यांनी हा आदेश जारी केला. महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे पोलिसांवर ताण वाढल्याने आता त्यांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाला पाचारण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्राकडे तशी मागणी केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात लष्कराला पाचारण केले जाईल अशी चर्चा होती. ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच फेटाळून लावली होती, पण कोरोनामुळे ताण आल्याने थकलेल्या पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या मागवल्या जातील असे संकेत त्यांनी दिले होते. त्यानुसार निमलष्करी दलाच्या 20 कंपन्या राज्यात पाचारण करण्यात येतील अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान सोबत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या असिस्टंट अमोस पॉल याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आमिर सोबतच अमोस यांनी राणी मुखर्जीसाठीही काम केले होते. गेली 2 दशके ते आमिर खान सोबत काम करत होते. आमिरचा जवळचा मित्र करीम हाजीनेही सोशल मीडियावर अमोस यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. कोरोना व्हायरसला क्रीडा क्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी सर्व स्पर्धा स्थगित केल्या आहेत.
दरम्यान बांगलादेशच्या क्रिकेट संघातील एका प्रशिक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार संघाचे डेव्हलपमेंट कोच आशिकुर रहमान यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः आशिकुर रहमान यांनी दिली. 11 मे रोजी दुपारी मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 11 मे रोजी माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला होता. रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले होते असे रहमान यांनी क्रिक बजला सांगितले. वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेल याने काही दिवसांपूर्वी सहकारी राम नरेश सरवान याच्यावर कोरोनापेक्षा भयंकर आणि घातक असल्याची टीका केली होती. कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत गेलला जमैका तलहायवाद संघातून सोडचिठ्ठी देण्यात आली. त्यात सर्वांचा हात असल्याचा आरोप गेलने आपल्या युट्यूब चॅनलवरून व्हिडिओच्या माध्यमातून केला होता. मात्र माजी क्रिकेटपटू राम नरेश सर्वांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत गेललाच त्याच्या भूतकाळाची आठवण करून दिली होती. या प्रकरणी ख्रिस गेलवर कारवाई होऊ शकते असे संकेत वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांनी दिले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद. शुभरात्री. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.